पलूसमध्ये पुन्हा एकदा गोळीबार झालाय. अज्ञातांनी दिवसा ढवळ्या धुमाकूळ घालत उद्योजकावर गोळीबार केला. त्यामध्ये वाहनाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. सुजाता इंडस्ट्रीजचे मालक प्रदीप आनंदराव वेताळ यांच्यावर अज्ञात इसमानं गोळीबार केला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गाडीच्या काचा फुटल्या. गावामध्ये सुजाता इंडस्ट्रीजचे मालक श्री प्रदीप आनंदराव वेताळ यांच्यावरती दुपारी दीडच्या सुमारास अज्ञात इसमाने हल्ला केलेला आहे. याच्यामध्ये ते त्यांच्या फॅक्टरीमधून घराकडे जेवणासाठी जात होते आणि घराच्या गेटपाशी आल्यानंतर कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्यावरती रिव्हॉल्वर अगर पिस्टलमधून फायर केलेला आहे. त्याच्यामध्ये सुदैवाने गाडीच्या काच केवळ फुटलेले आहे, परंतु प्रदीप वेताळ यांना कुठल्याही प्रकारची इजा झालेली नाही आहे. ते संपूर्णतः सुरक्षित आहेत. या अनुषंगाने पलूस पोलीस स्टेशनला अज्ञात इसमांविरुद्ध 307/427 तसेच आर्म ॲक्ट खाली गुन्हा दाखल झालेला आहे. येथील पोलीस विविध पथके सदरचा जो कोणी हल्लेखोर आहेत त्यांच्या शोधासाठी रवाना झालेली आहेत आणि तपास कसोशीने सुरू आहे.